तेवढा पुढे जाऊ शकलेला नाही आहे. एक गोष्ट मान्य करतो की राजाश्रय बोलत असताना गमतीचा भाग अलयदा, पण इथे पक्षीय भाग नाही, पण राष्ट्रवादीचे बहुतांशी आमदार खासदार हे साहेबांना खुश करण्याकरता का होईना, पण या खेळांमध्ये ते रस घेऊन त्या स्पर्धा होतात हे बघतात. खो खो असेल, कबड्डी असेल, कुस्ती असेल, हे तीन खेळ त्यांचे लाडके, त्यामुळे या तीन खेळांना एक प्रकारचा आयता लोक राजाश्रय मिळाले. मुंबईमध्ये दुर्दैवाने त्या पक्षाची तेवढी गणितं कमी असल्याकारणाने इथे आम्हाला मात्र राजाश्रय शोधावं लागतं. इथे काही जण आहेत, काही आमदार अगदी नाव घेऊ शकतो, आमदार सुनील शिंदेसारखे हौशी आमदार नक्की आहेत की जे खो खोच नाही कबड्डीसारख्या खेळांना सातत्याने पाठिंबा देतात आणि छोट्या मोठ्या प्रमाणात काही ना काहीतरी स्पर्धा घेत असतात. परत तिथे तीच स्थिती, जर आमदाराची इच्छा असेल तर खालचे त्यांचे शाखाप्रमुख मनापासून खालपर्यंत सगळ्यांना असं वाटतं की आमदार साहेब आपल्यावरती खुश व्हावेत, आपण काहीतरी स्पर्धा घेतली पाहिजे. मगाशी म्हटल्याप्रमाणे जसं इकडे विविध पक्षांमध्ये विविध पक्षांमधला जो भाग आहे तो हा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या जीवावरती चालतो. आज जर नरेंद्र मोदींना खो खो खेळ हा एकदम प्रिय असता तर मला 100% माहिती आहे की तो खेळ कुठच्या कुठे असता. पण तुम्हाला एक अगदी माहिती करत सांगतो, आज सुधांशु मित्तल ही भाजपचा वन ऑफ द प्रवक्ता आणि प्रमुख नेता असलेला व्यक्ती आज खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदाची धुरा आज त्यांनी घेतली आहे. आणि मला खात्री आहे की या निमित्ताने ज्यावेळेला खो खो प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने सुरू होईल त्यावेळेला खो खोला खऱ्या अर्थाने वेगळ्या स्तरावरती नेण्याचं त्या व्यक्तीकडे 100% कुवत आहे आणि त्याकरताची त्याची ताकद आहे. त्यामुळे विविध स्तरांवरती काही ना काहीतरी चालू असतं. कोरोनामुळे थोडंफार मागे खेचलं गेलेलं आहे, पण लवकरच मला वाटतं की परत एकदा सुखीचे दिवस येतील आणि या खेळाला आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आज लायन्स क्लब ही स्पर्धा घेते. लायन्स क्लब, रोटरी क्लब या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संस्था आहेत. भारतामध्ये सुद्धा बऱ्यापैकी या संघटनांचे सभासद आहेत, मातब्बर सभासद आहेत. ज्यावेळेला अशा संस्था ज्यावेळेला या भारतीय खेळाकडे वळतात त्या त्यांना वळवण्याकरता प्रयत्न केले जातात आणि ते ज्या स्पर्धा घेतात तेव्हा एक वेगळं वलय येतं. कारण का या लोकांकडे पैशाची दादात नाही, इच्छाशक्तीची दादात नाही, पण त्यांना खेळ दाखवणं गरजेचं असतं की बा हा पण खेळ आहे आणि या खेळाला तुमच्या आश्रयाची गरज आहे. तो लोकाश्रय म्हणा, राजाश्रय म्हणा, काही म्हणा, कारण या काय संघटना म्हणजे काय राजाच्या नाही आहेत, पण या होतकरू आणि खूप चांगल्या सदन संस्था आहेत की ज्या संस्था ज्यांनी तर ठरवलं की या खेळाला आपण एक प्रकारचं सपोर्ट द्यायचा तर 100% त्या देऊ शकतात. लायन्स क्लब ऑफ माय मी उदाहरण देतो, गेल्या 3 वर्षामध्ये आज या संस्थेने 3 पण नाही 2.5 वर्षामध्ये कोरोनाचं 1 वर्ष काढलं तर 2 वर्षामध्ये मी म्हणेन 3 स्पर्धा घेतल्या. 3 जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा, लायन्स क्लब ऑफ माइम आणि आता लायन्स क्लब ऑफ एलिटने 1 अजिंक्यपद स्पर्धा, या 4 अजिंक्यपद स्पर्धा जर घेऊ शकते की ही आणि हिच्या इतर लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी आहे, दोघांनी मिळून तिथे स्पर्धा घेईल आणि
कार्यकर्ता आहेत की ज्यांनी गोल्ड कप घेतलेला होता 1985-86 दरम्यान सेंट झेवियरमध्ये भाई नेरुळकर चषक गोल्ड कप स्पर्धा ज्यांनी घेतली होती असे जगन्नाथ हेगडे आज लायन्स क्लबचे फर्स्ट व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट आहेत. आणि मला खात्री आहे की पुढच्या 1-13 महिन्यानंतर जेव्हा ते गव्हर्नर होतील तेव्हा 100% खो खो खेळाकरता तरी नक्की मी खात्रीलायकरित्या सांगतो की एक राज्यस्तरीय चांगली स्पर्धा ते घेतील. खो खोच नाही तर ते दरवर्षी बुद्धिबळाची स्पर्धा घेतात, ते बुद्धिबळाची एक राष्ट्रीय स्पर्धा घेतील, कॅरमची घेतील आणि इतर पण गेम घेतील. कारण का शेवटी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या व्यक्तीला जर त्याची आवड ज्यात आहे त्या आवड ज्यात आहे असा जर व्यक्ती त्या पदावरती आला तर ती एक वेगळीच मजा असते. आणि त्यामुळे लायन्स क्लब ऑफ माहीमचा आज मी अध्यक्ष आहे, मी ॲडव्होकेट अरुण देशमुख अध्यक्ष या नात्याने जेव्हा मी माझ्या क्लबला सांगतो की नाही आपल्याला ह्या खेळाची अजिंक्यपद स्पर्धा घ्यायची आहे आणि आपण घेऊया, त्यावेळेला एक प्रकारचं माझं वेटेज मी वापरतो. आणि मग क्लब म्हणतो की ठीक आपल्या अध्यक्ष म्हणतात ना तर आपण घेऊन टाकूया आणि मग पूर्ण ताकदीने एकत्र ते एकत्र येत असतात. इथे गव्हर्नर आपला जो आहे तो क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे आणि मला म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे विविध प्रकारचे लायन्स आणि रोटरी म्हणा किंवा इतर अशा मातबर संस्था म्हणा यांनी जर एक प्रकारे पाठिंबा दिला, राजाश्रय दिला तर एक प्रकारे विविध प्रकारच्या चांगल्या तराच्या स्पर्धा गॅलरी असतील. आज इथे कोणी लाईटची तक्रार करू शकत नाही कारण 50 मेटलाईट चे लाईट आहेत एका मैदानाकरता. मला वाटतं मंगेश तुझ्या नजरेत कितपत आलं की नाही मला माहिती नाही पण बऱ्यापैकी प्रकाश आहे. म्हणजे जशा फ्लड लाईट असतात मैदानामध्ये क्रिकेटच्या तसाच प्रकाश या मैदानामध्ये, त्यामुळे खूप शुभ्र प्रकाश आहेत, खूप चांगलं आयोजन आहे. अशा स्पर्धा जास्तीत जास्त व्हायला हवेत. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नुकतंच राज्य सरकारने आपल्या 4 खेळांना दरवर्षी 1 कोटी रुपये द्यायचे कबूल केलेले, जे आधी 50 लाख होते, जो आपला भाई नेरुळकर चषक आहे. पण मला नेहमी प्रश्न पडतो की 1 कोटी खो खोला मिळतात तर त्या 1 कोटीच्या निधीतून किंवा आधी 50 लाख होतात त्या निधीतून खो खोचा प्रसार होईल, प्रचार होईल अशी भव्य दिव्य स्पर्धा आयोजित करायला हवी आणि ती नेहमी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये व्हायला हवी. पण प्रत्यक्षात तसं होतंय का? 100% होते. मगाशी म्हटल्याप्रमाणे 50 लाख असताना सुद्धा विविध जिल्ह्यांमध्ये भाई नेरुळकर चषक हे घेऊन त्याच्यातनं यश मिळवलं जात होतं, विविध जिल्ह्यांमध्ये उत्साह होत होता. भाई नेरुळकर चषक गेले 2 वर्ष नाही आहे, 50 लाखाचे 1 लाख झाले, 1 कोटी झाले. अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार हे स्वतः महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष या नात्याने आणि महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष या नात्याने त्यांचा नेहमीच खो खोकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप चांगला आणि पॉझिटिव्ह आहे. आणि त्यामुळे खो खो म्हणा, कबड्डी म्हणा, व्हॉलीबॉल म्हणा आणि कुस्ती हे 4 खेळ, या खेळांना आपण राजाश्रयच म्हणूया. 1 कोटीचा राजाश्रय दरवर्षी त्यांना हे दिले जातात. स्पर्धा कोरोनामुळे लटकल्यामुळे आम्ही थांबलोय असं समजा, पण ज्यावेळेला कोरोनातनं आम्ही बाहेर येऊ आणि आलेलोच आहोत, आता बाहेर नेरुळकर चषक जेव्हा होईल त्यावेळेला ते पहिले जे संघ असतात 12 संघ, ते 12 संघामध्ये 8 रँकिंगने पुरुष आणि महिला आणि 3 विदर्भ आणि कोल्हापूर असे सर्व महाराष्ट्रात प्रत्यक्ष महाराष्ट्रात असलेल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये त्याला एक समावेश घेतला जातो. त्याचबरोबर त्याच्या जोडीने गोल्ड कप म्हणजे हे जो भाई नेरुळकर चषक स्पर्धा होते त्या जोडीने किशोर गटाची सुद्धा पहिल्या 8 संघांना या भाई नेरुळकर चषकाच्या आयोजनामध्ये आम्ही अंतर्भूत करतो की जे टॉप 8 टीम्स आहेत त्यांनासुद्धा तुम्ही किशोर गटाच्या स्पर्धा घ्यायला सांगतो. आणि म्हणून म्हटलं ना की नुसतंच पहिले 8 पुरुष संघ आणि महिला संघच नाही तर किशोर पहिले 8 संघ आणि किशोरीचे 8 संघ हे सुद्धा त्यात सहभागी होतात. 12-12
पुरुष महिलाच नाही तर किशोरीचे 8-8 संघ, किशोर किशोरीचे 8-8 संघ घेत असल्याकारणाने विविध जिल्ह्यांमधल्या खेळाडूंना बाई नेरुकर चषकाचा आनंद, खेळण्याचा आनंद घ्यायला मिळतो आणि कुठेतरी तो मनात घेऊन जातो आणि तो खेळ टिकून पुढे भावी उत्कृष्ट खेळाडू होतो असं मला वाटतं. सर, मला नेहमीच प्रश्न पडत होता आणि आहे, एखादं मंडळ, क्लब एखादी राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्पर्धा घेतो, उच्च दर्जाचे एक चांगलं आयोजन करतो, 10 ते 20 लाखांमध्ये आयोजन करतो, तो त्या तेवढे पैसे करून खूप चांगली स्पर्धा ऑर्गनाईज करतो, पण जेव्हा राज्य शासनाची स्पर्धा असते तर 50 लाखसुद्धा कमी पडतात. तर माझं म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे की ते 1 कोटीचा निधी आहे, त्याच्या 4 स्पर्धा करून त्या वेगवेगळ्या 4 जिल्ह्यांमध्ये आयोजित केल्या जाव्यात, एक खेळाचा विकास व्हावा, प्रगती व्हावी आणि एक चांगली स्पर्धा खेळली जावी. कारण भाई नेरुरकर जशा की सुद्धा राज्यस्तरीय स्पर्धाच खेळवली जाते, ह्यामध्ये राष्ट्रीय संघ येत नाहीत. तर असं तुम्हाला वाटत नाही का 1 कोटी खूप मोठा निधी आहे? कारण तुम्हीसुद्धा एक चांगले आयोजक आहात आणि 1 कोटी खूपच आहे. 25 लाखामध्येही किंवा 20 ते 25 लाखामध्ये खूप चांगल्या पद्धतीची राज्यस्तरीय स्पर्धा होऊ शकते. तर तुम्ही एक संघटक म्हणून, एक ऑर्गनायझर म्हणून, आयोजक म्हणून ह्या गोष्टीला थोडा क्लिअर केलं तर बरं असं मला वाटतं. मला वाटतं की याकडे बघण्याचे 2 दृष्टिकोन होतात, जास्तीत जास्त स्पर्धा एक आणि भव्य दिव्य स्पर्धा एक. 1 कोटीची स्पर्धा घेत असताना बक्षिसं पण त्या तऱ्हेने दिली जातात आणि ती बक्षिसाची रक्कम आपल्याला ऐकू येत नाही. आपण कधी म्हणणार की प्रथम क्रमांकाला 5 लाखाचं पारितोषिक मिळेल? आज असं जेव्हा ऐकायला मिळतं तेव्हा बरं वाटतं ना ऐकायला. असे जेव्हा पूर्णपणे निधीची ताकद जेव्हा वाढते तेव्हा बक्षिसाची रक्कम वाढते. ती 5 लाख असेल, 3 लाख असेल, काही असेल, म्हणजे जी पूर्वी तर 1 लाख बक्षीस ते वाढणार होतं नक्की 50 ते 1 कोटी झाल्या तर. कारण स्टेडियम काय वाढणार नाही, स्टेडियम तर काय दुप्पट दुमजली होणार नाही, जे आहे ते आहेत. म्हणजे खर्च एक प्रकारे करण्याच्या संधी ज्या आहेत ते चषक मोठं करणं, बक्षिसं मोठी देणं, वेगवेगळ्या प्रकारचे अधिक उत्तेजनार्थ काय करता येईल ह्याचा विचार करणं हाच भाग येऊ शकतो, किंवा त्याला भव्य दिव्यता देणं. आणि मला असं वाटतं की जिथपर्यंत खेळाला एक प्रकारचं वलय दिलं जात नाही, खेळाला एक प्रकारचं एक असं एक मोठं रंग भरला जात नाही, तिथपर्यंत कॅनव्हास मोठा नसेल तर ते चित्र मोठं वाटत नाही. चित्र छोटं काढलं आणि खूप सुंदर काढलं तरी फक्त ते तुम्हालाच दिसते. कॅनव्हास मोठं असेल, भव्य दिव्य चित्र असेल तर मला वाटतं एकाच वेळेला 1000 जणं पण बघतील आणि आकर्षित होतील. हा कॅनव्हास मोठा करण्याचा प्रकार आहे. 1 कोटी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरंच मोठी रक्कम आहे, पण मोठी रक्कम आहे म्हणजे काहीतरी त्यातनं मोठं नक्कीच निघेल असं मला खात्री आहे. कारण मला एक गोष्ट मी खात्रीरित्या नक्की सांगू इच्छितो, मी स्वतः राज्य महाराष्ट्र खो खो असोसिएशनचा खजिनदार आहे आणि राज्य संघटनेत ॲडव्होकेट गोविंद शर्मा जे सचिव आहेत म्हणा, डॉक्टर चंद्रजी जाधव म्हणा किंवा सचिन गोडबोले जे कार्याध्यक्ष आहेत म्हणा, ही सर्व मंडळी ही हौशी मंडळी आहेत. इथे कुठेतरी खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन, पैसे कमवणे या बाजूला काढणे हे नाही, तर त्यात स्वतःच्या खिशातलं काय टाकता येईल आणि खेळ कसा वाढेल याकडे बघण्याचा दृष्टिकोन असल्याकारणाने आलेला 1 कोटीचा निधी हा संपूर्णतया खेळाडूंकडे कसा जाईल आणि जास्तीत जास्त त्यांना कसा दिला जाईल आणि त्यातनं त्यांचा उत्कर्ष होईल कसा होईल किंवा खेळ कसा वाढेल याकडे बघण्याकडे नक्की लागेल हे मला खात्री वाटते. आणि जेव्हा असं होईल त्या 1 कोटी का कोणी 2 कोटीचा आवाज दिला तरी आम्हाला काही कमी वाटणार नाही. माझा प्रश्न पुन्हा एकदा तुम्ही समजून घ्या, म्हणजे आज 20-25 वर्ष झाली आपल्या खेळाला निधी मिळतो आहे, 50 लाखाचा निधी, आधी 25 लाखाचा होता तो, नंतर तो 50 लाखांचा झाला. तुम्ही सांगा की या 50 लाखाच्या निधीने आपला खेळ वाढला आहे का, खेळ वाढला आहे का? कारण आपला खेळ त्या दृष्टीने वाढलेला नाही आहे. पण याच आपण थोडं दूर दृष्टी ठेवून या 1 कोटीचे 4 भाग केले आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये, सॉरी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये चांगली स्पर्धा ऑर्गनाईज केली, आपल्या खेळाचा प्रसार होईल. एका संघाला 5 लाख रुपये देऊन खेळाची प्रगती होणार असं मला वाटत नाही. तुमचं मत वेगळं असू शकतं, पण जर 4 स्पर्धा झाल्या तर तिकडच्या त्या जिल्ह्यातला खेळ वाढू शकतो, संघ वाढू शकतात, एक त्यांना उत्तेजना मिळू शकते, संजीवनी मिळू शकते, असा दृष्टिकोन आपण बाळगू शकत नाही का?
बाकीच्या संघटनेने खेळाने काय केलं मला माहीत नाही, पण आपल्या खो खो आपल्या खेळामध्ये खूप पोटेन्शियल आहे, खूप वेगवान खेळ आहे, पण त्या खेळाला संजीवनी देण्यासाठी हे 1 कोटी खूप महत्त्वाचे ठरू शकतात, या दृष्टीने आपण विचार करा असं मला वाटतं. परत एकदा की दृष्टिकोनातला फरक आहेच मी अगदी मान्य करतो. मंगेश, तुझं म्हणणं जे आहे की 1 कोटीचे 4 भाग करून 4 स्पर्धा का नाही व्हावेत, आम्ही म्हणतो की 1 कोटीमध्ये एक आम्ही अजून एक गट ॲड केलेला आहे ऑलरेडी 50 लाख असताना अंडर 14 म्हणजे किशोरी गटाच्या ना पहिल्या 8 मुलांच्या आणि मुलींच्या किशोरींना आम्ही अंतर्भूत केला. आणि त्यामुळे बाई जे गोल्ड कप आहे, बाई नेरुरकर चषक आहे, ते पुरुष महिलांपुरतं सीमित नव्हतं, अंडर 14 मुलामुलींच्या संघांनासुद्धा त्यांना संधी मिळायला लागली. आता प्रश्न असा आला की त्याचे 4 शकलं करायची आणि 4 स्पर्धा घ्यायच्या का एकच स्पर्धा ठेवायची. परत एक बार मला असं वाटतं की इथे कुठेतरी संघटनात्मकरित्या त्याचा विचार संघटना नक्कीच करेल, मात्र वैयक्तिकरित्या विचारशील तर का नाही 1 कोटीचा. मी तर उलट म्हणतो 2 कोटीचा का नाही, 5 कोटीचा का नाही. इथे बघण्याचा दृष्टिकोन पैसे खर्च करणे हाच नसून त्याला भव्य दिव्यता येऊ दे. आज प्रीमियर लीग जेव्हा होते त्या प्रीमियर लीगच्या वेळेला त्याला भव्य दिव्यता येते, पैसा येतो. कुठचा तरी खेळाडू हा 15-20 लाखाला विकला गेला, तो 25 लाखाला विकला गेला ही चर्चा होती. त्यावेळेला प्रत्येक होतकरू खेळाडूच्या मनामध्ये मला तसं व्हायचं आहे असं कुठेतरी नक्कीच येतं. आज सचिन तेंडुलकर असेल, विराट कोहली असेल, हे या क्रिकेटमधले आयकॉन जरी म्हटले किंवा महेंद्रसिंग धोनी असतील हे आयकॉन म्हटले, तरी आज शेवटी नुसताच खेळ नाही तर त्यांच्याकडे येणारा पैसा हे सुद्धा एक आकर्षणाचा विषय होतकरू खेळाडूंमध्ये नक्की असतो. आणि त्यामुळे जिथपर्यंत आणि जेवढा पैसा येईल तेवढा यावा. पैशाकडे बघून काही जण नक्कीच खेळ अधिक चांगल्या तऱ्हेने का करू नये याचा विचार करतात, नंबर एक. आणि ज्यावेळेला अशाही खेळ खूप चांगल्या तऱ्हेने होत आहेत असं म्हटल्यानंतर चांगले प्रायोजक भेटायला लागतात, नाही तर तुमचा खेळ दिसतच नाही, तो दिखता नाही व बिकता बी नाही आहे. तुमचा खेळ जर दिसायला लागला तर तो विकला जाईल, आणि दिसण्याकरता तुम्हाला भव्य दिव्यता येणं गरजेचं आहे. हा नाहीला जा बघ, आज आपण यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून घरोघरी लोकांना ते उपलब्ध करून देतो आहे. म्हटलं असतं तर 4 फोटोग्राफर लावून नुसते फोटो घेऊन प्रेसमध्ये देत आले असते. कुठेतरी प्रत्येकाने नवीन जे काही मीडिया येते त्या मीडियाचा विचार करून भव्य दिव्यता आणणं गरजेचं आहे. आज TVवरती आज विविध प्रकारचे चॅनल्स उपलब्ध आहेत, त्या चॅनलचं एक प्रकारचा सपोर्ट घेणं, तिथे काहीतरी प्रसार प्रचारण होणं, तिथला प्रचार, विविध प्रकारच्या चित्रपटगृहांमधला प्रचार. आज जेव्हा मार्केटिंग म्हटल्यानंतर आता मुंबई इंडियन्सचं मार्केटिंग मुंबई इंडियन्सच करणार, आणि तेच प्रीमियर लीग इथे जो कोणी घेईल तो स्वतःकरता करणारच आहे, आणि करण्याशिवाय पर्याय नाही. आणि करण्याकरता ते विविध प्रकारचे योजना आणणार, त्यातला तो खेळ वाढला जातो. मला असं वाटतं की त्यावेळेला खऱ्या अर्थाने पैसा आणखीन दबदबारित्या येईल, मला फार त्याकरता वाट पाहावी लागणार नाही अशी खात्री आहे. तिथपर्यंत तरी खेळ जिवंत राखणं हे मला वाटतं आजच्या कार्यकर्त्यांचा हा मानस आहे, आणि मला वाटतं मंगेश याकरता आम्ही खरंच चांगला प्रयत्न करतो आहे असं तू मान्य करशील. खूप चांगलं तुम्ही उत्तर दिलं, पण मला हे सांगा, खेळ वाढवण्यासाठी खेळ जगवण्यासाठी जास्तीत जास्त स्पर्धा घेणं महत्त्वाचं आहे की मोठी स्पर्धा घेणं महत्त्वाचं आहे? परत एक वार, जास्तीत जास्त स्पर्धा घेणं हे तर 100% कोण नाही म्हणणार, खेळ होणायलाच पाहिजे. मात्र या खेळाच्या पण काही क्षमता आहेत, लिमिटेशन्स आहेत, म्हणजे जशी ताकद असते तर लिमिटेशन हा प्रकार असतो. कबड्डी खेळ एका दिवशी एक खेळाडू 3-3 ठिकाणी जाऊन खेळू शकतो, किंबहुना खेळतोय. मला माहिती आहे मुंबईमध्ये संध्याकाळी 5 वाजता एका ठिकाणी खेळून 7 वाजता दुसरीकडे फायनल खेळून 10-10:30 वाजता तिसरीकडे फायनल खेळायला जाणारे संघातले खेळाडू आहेत, किंबहुना काही संघांकडे ए अ ब क 3-3 संचही असतात. पर्याय नाही, खेळ त्यांच्याकडे स्पर्धाही तेवढ्या आहेत, पण स्पर्धा 3 मॅचेस एका दिवशी खेळू शकतो कबड्डीचा खेळाडू. खो खोमध्ये ज्या तऱ्हेने धावपळीचा खेळ आहे, 1 तास खेळल्यानंतर परत थोड्या आणि 1 तास खेळायचा असेल तर त्याला विचार करावा लागेल. सगळे सरावात असलेलेच खेळाडू एवढा परत परत खेळू शकतात, सगळे नाही खेळू शकत, कारण का त्या खेळाची रिक्वायरमेंट तेवढी जलदता आहे.
त्यात इंजरीज आहेत, दमचाक आहे, तो दमचाक तुम्हाला तेवढा धावेळा खेळायला देऊ देत नाही. आणि त्यामुळे खूप स्पर्धा होण्यापेक्षा चांगल्या स्पर्धा होणं, थोडक्या जरी असल्या तरी चांगल्या स्पर्धा होणं, त्याला चांगली बक्षिसं मिळणं, त्याला त्यातनं उत्तेजना मिळणं, म्हणजे वर्षातनं एकदा असं माझं नक्की म्हणणं नाही मंगेश, पण अगदी दर महिन्यात चार किंवा पाच स्पर्धा झाल्या ना तरी खो खो खेळाडू नक्कीच आशादायी आहे. तो त्याचा सराव सुरू करतो, त्याला कळलं चार महिन्यानंतर स्पर्धा आहे की तो चार महिने अगोदर सराव करायला सुरू करतो. म्हणजे किमान चार महिन्यात एक तरी स्पर्धा त्याच्या कानावरती आली पाहिजे तर तो सराव करेल. जर वर्षभर स्पर्धा नाही असं कळलं, अरे परीक्षाच होणार नाही तर मुलगा अभ्यास कशाला करणार. सेम खोखोचा मोसम 6 कि 8 महिन्यांचा असतो, तर किमान जे एवढे आपले जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये दर महिन्याला किंवा वर्षाला त्या मोसमामध्ये किमान एखादी स्पर्धा व्हावी असा दृष्टिकोन आपल्या संघटनेने कधी ठेवला आहे का? यातनं एक वेगळा आम्ही प्रकार सुरू केला होता. 6 महिने 7 महिन्याचा मौसम आहे. आता मुंबईमध्ये तर एक गंमतशीर गोष्ट आहे की पाऊस नक्की कधी येईल हे मला वाटतं हवामान खात्याला सुद्धा लक्षात येत नाही, त्यांनाही ते गुगली टाकतात. आणि नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत सुद्धा कधी कधी पाऊस येतो. अशा वेळेला खो खो खेळाडूंकरता, खास करून खो खो संघांमध्ये फुटबॉलच्या स्पर्धा आम्ही घेतो, म्हणजे आज भर पावसाळ्यामध्ये हे खो खोचे संघ गेले 10 वर्ष एकमेकांविरुद्ध फुटबॉल तेवढ्याच ताकदीने खेळतात आणि फक्त खो खोच्या खेळाडूंकरता फुटबॉलचे सामने होतात आणि त्यानिमित्ताने परत एकदा तो त्याचा कस चालू ठेवतो. म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा आम्ही त्यातनं एक तोडगा काढला आहे की जेणेकरून खो खोचा खेळाडू खेळच नाही तर स्वतःचा कस सोडणार नाही. महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे असे आहेत की ज्यांची निवड चाचणी स्पर्धा होते? मला असं वाटतं की बहुतांशी जिल्ह्यांची आजकाल व्हायला लागले, कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाही म्हणता म्हणता 3-3, 4-4 संघ आले आहेत, बऱ्यापैकी आलेले आहेत. काही अगदी मोठ्यावर मोजण्या आहेत, पत 1-2 संघ सोडून द्या की जिथे अगदीच तळागाळात आहे, पण काही ठिकाणी घेतले जात नाही कारण का तिथे संकट काळशी असतील किंवा कमी पडते. पण अन्यथा मला खात्री आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 4 ते 5 संघ नक्कीच आहेत. जर होत नसतील तर तो संघटक कमी आहे, त्याकरता त्या खेळाडूंचा बिलकुल दोष नाही, पण बऱ्यापैकी जिल्हा संघटना या स्पर्धा घेत असतात आणि स्पर्धेतून संघ निवडले जातात. कोणताही खेळ संघटक, खेळाडू आणि प्रेक्षक यांच्या जीवावर वाढतो मोठा होतो, आपला खेळ मागे पडला, आपल्याकडे त्या तोडीचे संघटक नाही आहेत की आपल्याकडे त्या तोडीचे खेळाडू तयार होत नाही आहेत, आपला खेळ मागे पडण्याचं सगळ्यात मोठं कारण तुम्हाला काय वाटतं? प्रत्येकदा मी पॉझिटिव्हली विचार करेन. पहिला भाग असा की खेळ कुठेतरी मागे पडला म्हणण्यापेक्षा एक पॉज घेतला असं म्हणा, त्या त्या ठिकाणी तो खेळ त्याच्या त्याच्या ताकदीने वर जात असतो. मुंबई पुरताच विचार करायचा झाला तर 100% थोडे कमी जास्त आहेत, पण पूर्ण एकत्र विचार करायचा झाला तर आज राज्य संघटनेमध्ये पण बऱ्यापैकी खेळ चालू आहे. भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत आज हा खेळ खेळला जातो. म्हणजे आज सांगायला आनंद वाटेल की अंदमान निकोबार असेल, दिल्ली असेल, जम्मू काश्मीर असेल, ते कन्याकुमारी असेल, या सर्व राज्यांमध्ये आज खो खोचे संघ आहेत. सर्व राज्यांमध्ये खो खोचं म्हणजे लहानात लहान राज्यसुद्धा आज खो खो खेळतो आणि ते बघण्यालायक आहे. मग ज्यावेळेला विविध प्रकारचे खेळ जे खेळले जातात याचा विचार करत झाला तर प्रत्येक राज्यामध्ये हा खेळ खेळला जातो, हा अभिमानाचा गोष्ट आहे. चालू सामन्यामध्ये मध्य रेल्वेला जिंकायला 5 गुणांची आवश्यकता आहे, 2 गुणांची आवश्यकता आहे. तर मगाशी बोलल्याप्रमाणे
संघटक कुठेतरी कमी आहेत असा भाग न घेता संघटक संघटकांच्या ठिकाणी खूप चांगल्या तऱ्हेने प्रयत्न करत असतात. कधीतरी परिस्थिती अशी येते की ज्या वेळेला संघटकने किती प्रयत्न केला तरी त्याच्या हातात काही नसतं. कोरोना आहे त्याकरता एक फार मोठं एक उत्तम उदाहरण आहे. आणि कोरोनानिमित्त मी मंगेश नक्की सांगेन की एक वेगळा धोका 100% सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. सगळ्यांच्या म्हणजे इव्हन पालकांच्या डोळ्यासमोर आहे की जे पालक आत्तापर्यंत आपल्या मुलांना मोबाईलपासून लांब ठेवू शकत होते ते आज कोरोनाच्या निमित्ताने झक मारत स्वतःच्या हातातला मोबाईल पण त्या मुलांच्या हातात देऊन मोकळे झालेले आहेत. आणि आज मुलांना पालकांपेक्षा अधिक चांगल्या तऱ्हेने मोबाईल हाताळता येतो की ते त्यांना विचारतात की मोबाईलमधलं हे ॲप्लिकेशन काय म्हणतात ते ॲप्लिकेशन काय म्हणतात. अशा वेळेला आता कोरोना संपलाय आता तुझ्या हातात मोबाईल नाही असं सांगणं पालकांनाही शक्य होणार नाही. त्यामुळे या मोबाईलच्या दुनियेतनं आपल्या मुलाला जर बाहेर काढायचं असेल तर परत एकदा मैदानी खेळाकडे विविध खेळांकडे त्यांना नाईलाजाने आपल्या मुलाला आणावं लागेल. नाहीतर अत्यंत वाईट असे त्यातले दुर्गुण आहेत म्हणजे मोबाईलच्या दुर्गुण म्हणण्यापेक्षा एक प्रकारचं एक खोटं विश्व त्याच्या थोडं जाऊन खरे मित्र कधीच भेटणार नाही. आज खोखोतल्या मैदानात ज्या वेळेला तो मुलगा उतरतो तेव्हा एक खेळाडू दुसऱ्या खेळाडूला वाईट कुठच्याही मार्गाकडे जाण्यापासून रोखतो. कारण का त्याला दिसत असं की हा माझ्याबरोबरचा जर खेळाडू जर नीट राहिला नाही तर माझा संघ जिंकणार नाही. एक सांघिक भावना त्याच्यात निर्माण असते आणि तो त्यानिमित्ताने चांगल्या तऱ्हेने वर मोबाईलमधले डोंबल स्वतःचं नाव पण खोटं ठेवून ज्या वेळेला त्या विश्वात रमत असतात त्यावेळेला त्या खोट्या दुनियेमध्ये रमणारा जो मुलगा आहे त्या मुलाच्या समोर खूप आव्हानं येतात आणि पटकन तो कोलमडू शकतो. आणि कोलमडलेला मुलगा हा आत्महत्या करण्याकडे 100% जाऊ शकतो. फार क्वचित वेळा म्हणजे सांगतो की क्वचित वेळा म्हणतो क्रीडा क्षेत्रातल्या मुलांनी आत्महत्या केलेली हे अभिमानाने सांगतो. का कारण जिंकण्याकरताच खेळ खेळला जात नाही तर तुम्ही हारता कसे आणि हार पचवायची कशी हे हा खेळ तुम्हाला शिकवत असतो. म्हणजे तो खो खो असेल कबड्डी असेल क्रिकेट असेल फुटबॉल असेल कुठचाही खेळ तुम्हाला हरायचं कसं आणि हार पचवायची कशी आणि हारल्यानंतर परत उभारी घेण्याची तुमच्यात ताकद द्यायची कशी हे शिकवत असतो. आणि त्यामुळे पालकांनीसुद्धा शहाणपणा ठेवा आणि मुलांना हळूच कन तुला 2 तास मोबाईल खेळायचा असेल तर 2 तास मैदानात जावंच लागेल असं कुठेतरी हट्ट किंवा अट ठेवायला लागेल आणि तरच या मोहजाळातनं तो बाहेर येईल. नाही तर अवघड आहे खरंच सांगतो अवघड आहे पुढचं विश्व अवघड आहे. आज कबड्डी खूप मोठा खेळ झालेला आपल्या महाराष्ट्र पातळीवर म्हणा की देश पातळीवर म्हणा त्याच लेवलला जर आपल्या खो खोला घेऊन जायचं असेल एक महत्वाचा विषय की प्रत्येक खेळाचा पाया शालेय प्रत्येक शाळेमध्ये तो पोहोचवायचा असेल तर काय करायला हवं आणि त्यासाठी काय शिक्षक कम्युनिकेशन विरुद्ध महावितरण कंपनी मगाशी दोन्ही संघांना तिसरा अंतिम पुकार मगाशी बोलल्याप्रमाणे भजवायचा आहे. मुलं किंवा शाळा किंवा कॉलेजेस हे त्या त्या खेळाकडे का वळतात हे बघणं गंमतशीररित्या असतं. कुठेतरी कुठच्या तरी शाळेच्या ट्रस्टीला वाटतं की यस या खेळामध्ये जर माझा शाळेचा संघ जिंकला तर प्रेसमध्ये म्हणा मीडियामध्ये म्हणा छान प्रसिद्धी मिळते आणि नाव होतं. ज्यावेळेला नाव होतं असं वाटतं त्यावेळेला त्याचा बघण्याचा दृष्टिकोन त्या खेळाकडे वळतो आणि त्यामुळेच जिथपर्यंत प्रीमियर लीग्स म्हणा किंवा असे नवनवीन प्रकार होत नाहीत आणि वलय निर्माण होत नाहीत तिथपर्यंत असे या खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार नाही. आज खास करून हे काम सांगतो आहे